आज जागतिक चहा दिन. चहाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रोज सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात गरमागरम चहानं होतं आणि सारा दिवस सुकर होऊन जातो. पण अनेकांची रात्रही या चहानंच सुकर होते. ही रात्र सुकर करणारा चहा दूतांवर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. रात्रीची मुंबई. एकेकाळी मुंबईच्या रात्रीच्या जीवनाबद्दल खूप चर्चा झाली. त्यावेळी मुंबई बाहेरच्या अनेकांना असं वाटतं की मुंबईत रात्री नेमकं कोण जागं असतं. रंगीबेरंगी प्रकाशात नाहलेल्या या मुंबापुरीत काही जण असे असतात की ज्यांना जगण्याची गरज म्हणून रात्री जागावं लागतं. नाईट शिफ्ट म्हणा किंवा रात्रपाळी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, डोळ्यात तेल घालणाऱ्या रात्रपाळीत जगणाऱ्या नोकरदारांसाठी एक चेहरा मात्र रिफ्रेशिंग असतो आणि तो चेहरा असतो तो म्हणजे सायकलवरच्या फिरत्या चहावाल्याचा. त्याच्यासाठी तो व्यवसाय असतो, पण पेंगुळलेल्या डोळ्याने रात्रभर जागणाऱ्या मुंबईसाठी तो असतो चहादूत. आम्ही आता सर्व मित्र मिळून रात्री अभ्यास करतो, आता झोप येते ना आम्हाला. आम्ही म्हणजे चहा पिण्यासाठी इथे येतो बाहेर. मग कोणाचे चहावाले दिसले तर मग त्यांच्याकडे पितो आम्ही चहा कॉफी. ओलाची गाडी चालवतोय तर रात्रीची ड्युटी आहे माझी. बायचान्स आता झोप बीप येते त्यामुळे चहावाले येते त्यामुळे आम्हाला बरं पडतं. थोडं चहा पिलं तर थोडी आमची सुस्ती येते निघून. परत कस्टमरची पण सोय होते आणि आमची पण सोय होते. रात्री चहा विकणारे सगळे हे उत्तर भारतीय आहेत आणि व्यवसायासाठी ते रात्रभर जागलेल्या नोकरदारांना चहा पाजतात आणि तुमची झोप उडवतात. त्यातून त्यांना 1,200 रुपयाचं उत्पन्न मिळतं आणि त्यांची रात्र सुखानं निघून जाते. मुंबईत रात्रपाळी निमित्तानं बरेच लोक रात्रीचा दिवस करतात. त्यांना डोळ्यात तेल घालणं शक्य नसतं म्हणा, मग तलप लागते ती घसा ओला करणाऱ्या झोप उडवणाऱ्या चहाची. आणि मग त्यांना दिसतात ते हे सायकलवर चहा विकणारे. और यहाँ आया हूँ, धंधा करता हूँ. 10:30 बजे निकलता हूँ धंधे पे और सुबह 5 बजे जाता हूँ. 250-300 जो रात भरे में मिला वही 250 अपना बचता है. थोड्याशा थंडीत मिटणाऱ्या पापण्यांना चहाची वाफ मिळाली ना की मग मिट्ट काळोखातही रिस्टार्टचं बटन ऑन होतं आणि मग मुंबईच्या या रात्रीच्या काळोखात या सायकलवर चहा विकणाऱ्यांचं अस्तित्व अगदी ठसठशीत उमटून दिसत राहतं अगदी दिवस उजाडेपर्यंत. मुंबईच्या दिवसाला जशी स्वतःची वेगळी ओळख आहे तशीच मुंबईच्या रात्रीला देखील स्वतःची स्पंदनं आहेत आणि मुंबईमध्ये सायकलवर चहा विकणारे हे त्याचं उदाहरण. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सर, रवी जयस्वाल, झी मीडिया, मुंबई.